नीट लक्ष्य द्या। मैथमेटिक्स पार्ट सेकंड चैप्टर फर्स्ट सिमिलैरिटी, सिमिलैरिटी मधील पहिली प्रॉपर्टी आहे बेसिक प्रॉपर्टी, ठीक आहे, हे सब प्रॉपर्टी म्हणून आपण याला। ही प्रॉपर्टी काय बनते, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ करस्पॉन्डिंग बेसिस एंड देअर हाइट्स। याला थोडंसं चेंज पण करू शकता, ठीक आहे, पण आपल्याला अगोदर याचं पूर्ण बेसिक घेऊ, ठीक आहे। आपल्याला काय काय गोष्टी फाइंड आउट करायच्यात किंवा काय काय गोष्टी घेऊन पार्ट आहेत सांगा बरं। द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, इथं किती ट्रायंगल्स दिलेत, दोन ट्रायंगल्स दिलेत, कुठले कुठले असतील माहित नाही। सपोज मी काय करतो, इथं दोन ट्रायंगल्स काढतो आणि या दोन ट्रायंगल पैकी एका ट्रायंगलचं नाव आहे ए बी सी, दुसऱ्या ट्रायंगलचं नाव आहे पी क्यू आर। या दोन ट्रायंगल्स मध्ये ओके आणखीन बघू, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, ओके दोन ट्रायंगल्स काढले मी, इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ करस्पॉन्डिंग बेसिस अँड देअर हाइट्स। मग इथं आपल्याला काय शोधायचंय की बाबा एका ट्रायंगलचा जो बेस आहे बी सी, बेस काय आहे बी सी, आणि या ट्रायंगलचा एरिया जर फाइंड आउट करायचा असेल तर बेसिक आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू वन अपॉन टू इंटू बेस इंटू हाईट। म्हणजे त्या ट्रायंगल ए बी सी मध्ये आपल्याला हाईट फाइंड आउट करायची किंवा हाईट माहिती असली पाहिजे। लेट ए डी इज परपेंडिक्युलर टू द बी सी, ए डी इज परपेंडिक्युलर टू द बी सी, मग ए डी काय झाली हाईट, कशावरती परपेंडिक्युलर आहे बी सी वरती, बी सी काय झाला इन ट्रायंगल पी क्यू आर, इन ट्रायंगल पी क्यू आर याच्यामध्ये सपोज पी क्यू आर अँड यस, पी एस इज परपेंडिक्युलर टू द क्यू आर, काय परपेंडिक्युलर आहे पी एस, ती काय झाली हाईट, कशावरती परपेंडिक्युलर आहे तो काय झाला बरोबर ना। मग जे काय आपण आता बोललो तो ओके ट्रायंगल मध्ये काय काय दिसतंय तो म्हणजे आपला गिव्हन पार्ट आहे। कुठले कुठले दोन ट्रायंगल्स आहेत वाघमारे, एक ट्रायंगल आहे इन ट्रायंगल ए बी सी, त्या ट्रायंगल मध्ये काय काय दिलंय किंवा काय काय आपण अज्युम करू शकतो। इन ट्रायंगल ए बी सी इथं ए डी इज परपेंडिक्युलर टू द बी सी, ए डी इज परपेंडिक्युलर टू द बी सी, देअरफोर सांगा रे बाळानो ओके ए डी इज द हाईट अँड बी सी इज द बेस, एडी परपेंडिक्युलर आहे बी सी वरती म्हणून एडी काय झाली हाईट झाली, कशावरती परपेंडिक्युलर आहे बी सी वरती तो काय झाला बेस। दुसरा एक ट्रायंगल दिसतो बघा पलीकडला ट्रायंगल, इन ट्रायंगल पी क्यू आर काय परपेंडिक्युलर आहे पी आर, कशावरती परपेंडिक्युलर आहे क्यू आर वरती, मग पी एस काय झालं पी एस इज द हाईट हाईट अँड क्यू आर इज द बेस। इतकं आपण याच्यामध्ये बघा पार्ट टू बी प्रूफ, आपण नाईन्थ क्लासमध्ये अँटीसिडेंट कॉन्सिक्वेंट बघितलं बरोबर ना, जर रेग्युलर क्लासेस केले असतील तर त्या गोष्टी आत्ता आठवतील थोडस। काही स्टेटमेंट नॉर्मल असतात त्याला इफ देन फॉर्मॅटमध्ये मांडायचं असतं, काही स्टेटमेंट इफ देन फॉर्मॅटमध्ये असतात, त्याच्यामध्ये इफ पासून स्टार्ट होणारा जो पार्ट आहे तो काय असतो गिव्हन, देन पासून स्टार्ट होणारा जो काय पार्ट असतो तो पार्ट टू बी प्रूफ, ठीक आहे। समज द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, इथपर्यंत आलो इथपर्यंत आलो। मग टू प्रूफ आपल्याला काय प्रूफ करायचं बघा, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, किती ट्रायंगल्स दिले दोन ट्रायंगल्स दिले, कुठले कुठले दिले ए बी सी अँड पी क्यू आर, ए बी सी चा एरिया अपॉन पी क्यू आर चा एरिया। मग इथे लिहितो एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, इथपर्यंत आपल्याला दिलंय कुठपर्यंत, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, नीट लक्ष द्या, इज इक्वल टू द, इज इक्वल टू द कशाच्या, द रेशो ऑफ, द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ, द प्रोडक्ट ऑफ
कशाचा प्रोडक्ट करस्पॉन्डिंग बेसिस अँड देअर हाइट्स करस्पॉन्डिंग बेस मला सांगा एबीसी चा बेस काय बीसी त्याची हाइट काय आहे एडी पीक्यूआर चा बेस काय आहे त्याची हाइट काय करस्पॉन्डिंग पीएस हा पार्ट तुम्हाला प्रूफ करायचा आहे लक्षात आलं हा पार्ट काय करायचा आहे प्रूफ कंस्ट्रक्शनची गरज नाही इथं आता आपण सोल्यूशन करणार आहे सोल्यूशन म्हणजे काय असतं बाळांनो प्रूफ काय असतं प्रूफ नॉर्मल बघा द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स आपल्याला काय शोधायचं आहे एरिया शोधायचं काय शोधायचं आहे कशाचा दोन ट्रायंगलचा मग नक्कीच तुम्हाला एका ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला माहित पाहिजे ना काय असेल रे बाळांनो वी नो सांगा एरिया ऑफ ट्रायंगल एरिया ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाइट हा फॉर्म्युला माहित आहे बरोबर ना आता याच्यामध्ये किती ट्रायंगल्स आहेत किती ट्रायंगल्स दिलेत तुम्हाला दोन ट्रायंगल्स दिलेत का ओके कुठले कुठले दोन ट्रायंगल्स आहेत बघा इकडे नाव एरिया ऑफ ट्रायंगल कुठला रे ए बी सी इज इक्वल टू 1/2 बेस काय त्याचा बी सी हाइट काय आहे एडी इक्वेशन फर्स्ट देतो मी इक्वेशन फर्स्ट इथं घेतलं पुढे काय करायचं आहे दुसरा एक ट्रायंगल आहे तो ट्रायंगल कुठला पी क्यूआर अँड एरिया ऑफ ट्रायंगल कुठला पलीकडला ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 1/2 इंटू बेस आहे क्यू आर आणि हाइट काय आहे पी एस इक्वेशन नंबर सेकंड इक्वेशन नंबर सेकंड आता पुढे आणखीन काय करता येईल आपल्याला की आपण प्रॉपर्टी कडे बघू द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस अँड हाइट्स म्हणजे आपण एका ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट केला दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट केला तर त्या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा काय घ्यायचा आहे रेशो घ्यायचा आहे मग एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर करण्यासाठी इक्वेशन फर्स्टला मी सेकंडनं काय करतो डिवाइड करतो एक स्टेटमेंटला डिवाइड इक्वेशन फर्स्ट बाय इक्वेशन सेकंड आपण डिवाइड करायलो मग आता डिवाइड करत असताना मी म्हणतो की इथं काय करू आपण डिरेक्टली स्टेटमेंट लिहायचं डायरेक्टली लिहायचं स्टेटमेंट चला सांगा एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू व्हॅल्यू सांगा 1/2 इंटू बी सी इंटू ए डी अपॉन 1/2 इंटू क्यू आर इंटू पी एस हे स्टेटमेंट लिहिलं आणि सिमिलर सिमिलर जे काही टर्म्स आहेत कॅन्सल केल्या 1/2 गेट कॅन्सल 1/2 गेट कॅन्सल पुढे काय राहिलं रे बाळानो पुढे राहिलं बी सी इंटू ए डी अपॉन क्यू आर इंटू पी एस हे राहिलं आता थोडस ऑब्झर्वेशन करा जे पलीकडलं राहिलेला जो पार्ट आहे तो पार्ट जो काय प्रूफ करायचा होता तो प्रूफ कराय जो काय पार्ट प्रूफ करायचा होता तो आलाय का आलाय ना देअर फोर काय करता येईल फोर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू बी सी इंटू ए डी अपॉन क्यू आर इंटू पी एस बरोबर जे प्रूफ करायचं होतं झालं प्रूफ हेन्स प्रूफ जे आपल्याला प्रूफ करायचं होतं ते प्रूफ झालं म्हणजे काय कोणत्याही दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा रिपीट कोणत्याही दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाईटच्या प्रोडक्टच्या रेशो इतका असतो याच्यावर डिपेंड असणारे बरेचसे एक्झाम्पल्स आपल्याला घ्यायचे सध्या हे इतकं लिहून घ्या चालतंय याच्या पुढं केस फर्स्ट केस सेकंड अँड केस थर्ड लगेच आपल्याला बघायचं घ्या लिहू कोण ऍबसेंट आहे का ऍबसेंटी मध्ये कोण आहे का श्रावणी सांगत आता आपल्याला काहीच लिहायचं नाही आता पूर्ण समजून घ्यायचंय जर ह्या गोष्टी समजल्या
तर पुढचा पॉइंट तुम्हाला म्हणजे येणारा जो चालू पॉइंट आहे ना, हा पूर्ण पॉइंट न अभ्यास करता सोडवू शकता. मग अभ्यास करायची गरज आहे का? आहे. सुरुवातीला प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे, सुरुवातीला प्रॅक्टिस करावी लागेल. चला लक्ष द्या इकडे. प्रॉपर्टी बघितली, प्रॉपर्टी बघितली. प्रॉपर्टी काय होती रे? द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. बघा, लेट लेट ए वन अँड ए टू आर द एरियाज. ए वन अँड ए टू काय म्हणलं? एरिया म्हणलं. कशाचा? ऑफ एनी टू ट्रायंगल्स. ऑफ एनी टू ट्रायंगल्स. बी वन अँड बी टू काय असेल रे बाळांनो? आर दे आर हाइट्स, सॉरी बेसेस. कलर पिवळा चालतंय का? ठीक आहे. हा, बी वन अँड बी टू आर दे आर बेसेस, बरोबर ना? अँड एच वन अँड एच टू आर द हाइट्स. अज्यूम केलं. आता तर तुम्ही मला सांगा, एका ट्रायंगलचा एरिया आणि दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया यांचा रेशो काय असेल? ए वन अपॉन ए टू. लक्ष दे रे, रेशो काय असेल? ए वन अपॉन ए टू. मग कोणत्याही दोन ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या बेस अँड हाइटच्या प्रोडक्टच्या रेशो इतका असतो, बरोबर ना? रिपीट, कोणत्याही दोन ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या बेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स यांच्या प्रोडक्टच्या रेशो इतका असतो. आता ए टू हा कसा निघतो? तर वन अपॉन टू मल्टीप्लाय बाय बी टू मल्टीप्लाय बाय एच टू. तर बी टू इंटू एच टू. आता आपण हे बघितलं का नाही? नक्की बघितलंय का हे? तर तुम्ही मला सांगा, हे काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. बेस बी सी, हाईट ए डी, बेस क्यू आर, हाईट. अज्यूम केलं, समजा तुम्हाला ट्रायंगल्सच माहीत नाहीत. सम्यक काय माहीत नाही? ट्रायंगल्सच माहीत नाही. फक्त तुम्हाला सांगितलं फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. तर तुम्ही काय करणार आहेत? ए वन अँड ए टू आर द एरिया, बी वन बी टू बेस, एच वन एच टू हाईट, आणि त्यांचा रेशो असा काढणार. लक्षात आलं का? जर इफ हाइट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स, हाइट इज ना इज सेम. दोन्ही ट्रायंगलची हाईट कशी सांगितली मी? जर हाईट सेम असेल तर मला काय करावं लागेल रे? मला एच वन इज इक्वल टू एच टू घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? एच वन इज इक्वल टू एच टू. मग काय असेल? मग असं असेल, बघा लक्ष द्या, एका ट्रायंगलचा एरिया अपॉन दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया. आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे, तो कुठला रे? बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू. हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. पण हाईट सेम आहे म्हणजे एच वन ची व्हॅल्यू आणि एच टू ची व्हॅल्यू सेम आहे, ती कशी होईल? कॅन्सल होईल. कशी होईल? कॅन्सल होईल. मग काय असेल? मग काय भेटेल आपल्याला? देअरफोर हा ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन अपॉन बी टू भेटेल. काय भेटेल? ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन अपॉन बी टू मिळेल. मिळेल ना? तर याच्यावरून काय प्रॉपर्टी तयार होईल ते सांगा तुम्ही मला. चला मी थांबतो तुमच्यासाठी. प्रॉपर्टी सांगा मला. चला सांगा, द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, टू ट्रायंगल्स हा इज
इक्वल टू इज इक्वल टू द ओके द हा पुढे रेशियो ऑफ हा प्रोडक्ट ऑफ कालच सांगायला का तू शिळ शिळ सांगायला ताज सांगा ताज हा द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशियो ऑफ कोणाच्या बेसिस ठीक आहे करस्पॉन्ड द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशियो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस बरोबर आहे इथपर्यंत इफ हा हाइट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स इज सेम देन द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस समजले इथपर्यंत चला पहिल्यापासून मी हे इथून इथपर्यंत एक प्रॉपर्टी आपण तयार केली कशी केली बघा इफ द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स इज सेम दोन्ही ट्रायंगलची हाईट काय सांगितली मी सेम सांगितली म्हणजे काय एच वन इज इक्वल टू एच टू घेतलं एच वन इज इक्वल टू एच टू मग ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू काय असेल बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू पण एच वन आणि एच टू ची व्हॅल्यू कशी आहे सेम आहे म्हणजे आपल्याला एक फॉर्म्युला भेटला ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन अपॉन बी टू कधी इफ हाइट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स इज द सेम देन द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस समजले इथपर्यंत केस नंबर ही फर्स्ट आहे केस फर्स्ट लिहून घ्या हाईट आहे एच वन हाईट काय आहे दुसऱ्या ट्रायंगलची इफ हाईट इज इक्वल टू म्हणजे एच वन इज इक्वल टू एच टू तर इकडे बघा एका ट्रायंगलचा एरिया दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया त्यांचा रेशो कसा आहे बेस इंटू हाईट बेस इंटू हाईट पण ह्या दोघांची व्हॅल्यू सेम असेल तर मी याच्याऐवजी एच वन लिहू शकतो ना म्हणजे ही आणि हे काय होईल कॅन्सल होईल म्हणजे इथं काय राहतं ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन अपॉन बी टू आता हे तुम्हाला समजावून सांगतो ह्याच्यावरचे एक्झाम्पल्स कसे घ्यायचे हाईट सेम सांगितली हा एक ट्रायंगल आहे या ट्रायंगलमध्ये समजा हा ए बी सी हा थोडा झुकला इकडं मी तुम्ही एक दगड टाकला तर तो दगड असा असा सरळ पडणार आहे ना ती झाली हाईट काय झाली परपेंडिक्युलर टाकलाय काय झाली हाईट आणि परत मी दुसरा एक ट्रायंगल काढतो बरं ठीक आहे हाच एक ट्रायंगल टाकतो असा तर आहे ए डी पी असं काहीतरी करू अलीकडला जो ट्रायंगल आहे ट्रायंगल ए बी सी त्याचा बेस सांगा काय हाईट सांगा ए डी हाईट काय आहे तुम्ही म्हणाल सर ए सी अलीकडे आहे हाईटचा काय संबंध आहे हाईट कधी पण कशी असते परपेंडिक्युलर असते हाईट कशी आहे ए डी ए डी ए डी आणि हा जो ट्रायंगल काढलाय मी ब्लू कलरचा त्याचा बेस सांगा रिपीट सांगा डी पी आणि हाईट सांगा ए डी ए डी कॅन्सल ए डी ए डी कॅन्सल काय राहिलं रे एका ट्रायंगलचा एरिया ए बी सी दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया कुठला आहे ए डी पी यांचा रेशो कसा आला बी सी अपॉन डी पी बी सी अपॉन डी पी म्हणजे हाईट सेम आहे तर त्यांचा एरियाचा रेशो त्यांच्या बेसच्या रेशो एवढा आला बेसच्या रेशो एवढा आला तर हे एक्झाम्पल्स पुढे येतात आणि एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात आले ना हे कळून जाते काय अडचण नाही एकदम सिम्पल पॉईंट आहे आजच्या आज होतंय म्हणून सांगितलं मी काळजी करू नका आज होतंय आता जसं मगाशी मी हाईट सांगितली होती आता तुम्ही मला बेस सांगा इफ बघा लक्ष द्या इफ बी वन इज इक्वल टू बी टू इफ बी वन इज इक्वल टू बी टू
तर दोन ट्रायंगलच्या एनी टू ट्रायंगलच्या एरियाचा रेशो बघा, लक्ष दे काय असेल, ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन मल्टीप्लाय बाय एच वन अपॉन बी टू मल्टीप्लाय बाय एच टू. पण ह्या दोन ट्रायंगल ही आणि ही कॅन्सल होईल, कशामुळे कॅन्सल? ओके चालते, बेस कसा आहे सेम आहे, कारण बी वन च्या ऐवजी बी टू च्या ऐवजी आपण बी वन लिहू शकतो का नाही, मग मी टू च्या ऐवजी काय केलं वन घेतला, हे कॅन्सल झालं. इथं काय आलं रे बाळानो, ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू एच वन अपॉन एच टू. आता याचा मिनिंग सगळ्यांच्या लक्षात आला असेल. चला प्रॉपर्टी काय तयार होईल सांग. इफ हा इफ बेसेस आर सेम आर इक्वल देन सांगा, द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्राइंगल्स हा पुढा इज इक्वल टू द रेशियो ऑफ करस्पॉन्डिंग समजलं का? ही काय आहे केस सेकंड, काय आहे केस सेकंड लिहून घ्या. केस नंबर थ्री, केस नंबर थ्री बघा लक्ष द्या. इफ बी वन इज इक्वल टू बी टू अँड एच वन इज इक्वल टू एच टू बरोबर ना, देअरफॉर ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू काय करतील रे, बी वन इन टू एच वन बी टू इन टू, हे सगळं कॅन्सल होईल का नाही, कॅन्सल होईल. इथं काय राहील, ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू वन अपॉन वन, म्हणजे थोडक्यात काय आलं रे, ए वन इज टू हे पलीकडे जाईल, डिवायडेशनचं काय होईल मल्टिप्लिकेशन, म्हणजे ए वन इज इक्वल टू ए टू. याचा अर्थ काय, याचा अर्थ असा, जर बेसेस अँड हाईट्स बोथ आर सेम ऑर इक्वल देन देअर एरियाज आर ऑल्सो इक्वल ऑर सेम, त्या दोन ट्रायंगलचा एरिया पण कसा असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. आता एक प्रॉपर्टी लिहायची आपल्याला, हा सांगा सांगा, इफ बोथ द बेसेस अँड हाईट्स आर इक्वल देन देअर एरियाज आर सेम आर इक्वल बरोबर ना, अँड पुढं काय, पुढं अँड द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्राइंगल्स इज वन इज टू वन आर वन. लक्षात आलं का? आता इथं वन इज टू वनच आहे की नाही, म्हणजे काय असेल, म्हणजे काय असेल, म्हणजे बेसेस एन हाईट सेम असतील तर त्यांचा एरिया कसा असतो, इक्वल असतो. समजा एक ट्रायंगल आहे एबीसी, दुसरा ट्रायंगल आहे पी क्यू आर, एबीसीचा बेस आहे टेन, हाईट आहे फाईव्ह, हाईट काय आहे फाईव्ह, तर त्याचा एरिया काय असायला पाहिजे, वन अपॉन टू मल्टीप्लाय बाय टेन म्हणजेच फाईव्ह आलं, फाईव्ह मल्टीप्लाय फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह, पी क्यू आरचा बेस आहे टेन, हाईट आहे फाईव्ह, याचा अर्थ दोघांचा एरिया पण इक्वलच आला ना, आला का लक्षात, म्हणजे बेसेस अँड हाईट्स इक्वल असेल तर एरिया कसा असेल, इक्वल असेल, आणि त्यांचा रेशो कसा असेल, वन इज टू वन कसा असेल. लक्षात आलं, छोट्या छोट्या गोष्टी एमसीक्यू विचारले जातात, लिहून घ्या.